राष्ट्र संत तुकड़ोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय समर 2023 की परीक्षा का टाइम टेबल घोषित कर दिया गया है, जिसके अनुसार परीक्षा 15 मई से शुरू होगी। मास्टर डिग्री कोर्स की परीक्षा 22 मई 2023 से होगी और परीक्षा एवं मूल्यांकन बोर्ड ने इन परीक्षाओं का कार्यक्रम विश्वविद्यालय की वेबसाइट पर उपलब्ध करा दिया है। इसके लिए विश्वविद्यालय क्षेत्र के 4 जिलों में 127 परीक्षा केंद्र निर्धारित किए गए हैं। ग्रीष्मकालीन परीक्षा में कुल 1,26,000, मास्टर डिग्री के लिए 19,000 और डिग्री की परीक्षा में 1,07,000 छात्र शामिल होने वाले हैं। इसमें डिग्री कोर्स वार्षिक पैटर्न के तीसरे, चौथे, पांचवें, छठे, सातवें, आठवें, नौवें और दसवें सेमेस्टर और मास्टर डिग्री कोर्स के तीसरे और चौथे सेमेस्टर सभी डिग्री के परीक्षा कार्यक्रम शामिल है। नागपुर इन सभी डिग्री स्नातकोत्तर परीक्षाओं के नियमित अनुत्तीर्ण छात्रों के परीक्षा आवेदन पत्र ऑनलाइन जमा करने के लिए विश्वविद्यालय लिंक शुरू किया गया है। परीक्षा एवं मूल्यांकन बोर्ड द्वारा समर 2023 में विभिन्न पाठ्यक्रमों की 371 परीक्षाएं आयोजित की जाने वाली हैं। परीक्षाओं के लिए ऑनलाइन आवेदन भरने की अंतिम तिथि 6 मई 2023 तक दी गई है। कॉलेजों को 8 मई 2023 से पहले छात्रों के परीक्षा आवेदन पत्र को विश्वविद्यालय में जमा करना होगा। निर्धारित तिथि के बाद प्राप्त होने वाले परीक्षा आवेदन पत्र विलम्ब शुल्क सहित स्वीकार किए जाएंगे। यह योजना बनाई गई है कि छात्रों को आगे की शिक्षा और रोजगार की सुविधा के लिए अंतिम वर्ष की सभी परीक्षाएं 30 मई तक पूरी कर ली जाएंगी। विश्वविद्यालय परीक्षा एवं मूल्यांकन बोर्ड अंतिम वर्ष के परीक्षा परिणाम 15 जून तक जारी करने की योजना बना रहे हैं। राष्ट्र संत तुकड़ोजी महाराज नागपुर विद्यापीठाच्या उन्हाळी 2023 परीक्षा येत्या 15 मे पासून सुरू करण्यात येत आहेत। सर्वप्रथम पहिल्या टप्प्यामध्ये जे अंतिम वर्षाचे विद्यार्थी आहेत त्यांच्या 15 मे पासून आम्ही परीक्षा सुरू करतो आहेत। त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएटचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या सर्व परीक्षा, अंतिम वर्षाच्या परीक्षा आपण ह्या 22 मे पासून सुरू करतो आहे। आणि विद्यापीठाचा एक प्रयत्न आहे की अंतिम वर्षाचे विद्यार्थी हे त्यांच्या जवळपास सर्व परीक्षा ह्या 30 तारखेपर्यंत संपतील आणि अशा सर्व विद्यार्थ्यांचे निकाल आम्ही 15 जूनपर्यंत घोषित करून ज्या ज्या विद्यार्थ्यांना पुढील आपल्या शिक्षणासाठी किंवा पुढील आपल्या नोकरीसाठी वगैरे जायचं असेल त्यांना सर्व विद्यार्थ्यांचे निकाल आम्ही 15 जूनपर्यंत घोषित करू अशा प्रकारे सध्या आमची तयारी आहे। या सर्व परीक्षाकरिता विद्यापीठाने एकूण 4 जिल्ह्यांमध्ये 127 परीक्षा केंद्र नामित केलेले आहे। त्याचप्रमाणे या परीक्षेसाठी आम्ही 1,26,000 विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत। त्यापैकी जवळपास 19,000 विद्यार्थी हे पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमाचे आहेत आणि 1,05,000 विद्यार्थी हे अंडर ग्रॅज्युएट अभ्यासक्रमाचे आहे। यासोबतच आम्ही काही डिप्लोमाच्या परीक्षांचेसुद्धा टाइमटेबल लावलेले आहेत। अशा प्रकारची ही सर्व माहिती उन्हाळी 2023 परीक्षेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेची आहे। यानंतर लगेच आम्ही प्री फायनलचे आणि फर्स्ट इयरच्या परीक्षांचेसुद्धा टाइमटेबल घोषित करू आणि जवळपास परीक्षेची सर्व तयारी आमची आमच्या स्तरावर झालेली आहे। सेकंड फेजमध्ये आम्ही सेकंड इयरच्या परीक्षा आणि फर्स्ट इयरच्या परीक्षा लावण्याचा प्रयत्न करू। नाही, यावेळी सर्व परीक्षा ह्या विद्यापीठाच्या स्तरावरच घेण्यात येतील। ज्याप्रमाणे फर्स्ट, थर्ड आणि फिफ्थ ह्या नॉन प्रोफेशनल कोर्सेसच्या ज्या परीक्षा महाविद्यालयीन स्तरावर होत होत्या, परंतु सेकंड, फोर्थ आणि सिक्स सेमिस्टरच्या परीक्षासुद्धा यावेळी विद्यापीठ स्तरावरच होतील आणि जवळपास सर्वच परीक्षा विद्यापीठाच्या स्तरावरच होतील आणि त्याच्यापैकी आम्ही 371 टाइमटेबल आतापर्यंत घोषित केलेले आहेत। सर्व महाविद्यालयाला मी कालच एका परिपत्रकाद्वारे कळवण्यात आलेलं आहे की सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म अंतिम वर्षाचे आणि डिप्लोमा कोर्सचे आणि पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमाचे सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म लगेच त्यांना भरून विद्यापीठाकडे सादर करायचे आहे, जेणेकरून सर्व परीक्षा ह्या 15 मेपासून व्यवस्थित सुरू झाल्या पाहिजे। विद्यार्थ्यांचे आम्हाला रोल नंबर्स द्यायचे आहे, त्यांचं सगळं व्हेरिफिकेशन करायचं आहे। याकरिता 8 तारखेपर्यंत सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र विद्यापीठाकडे सादर करणे गरजेचं आहे। यावेळी आम्ही काही विद्यापीठांमार्फत 2 आमचे सहाय्यक कुलसचिव आहे त्यांचे मोबाईल नंबरसुद्धा विद्यापीठामार्फत देण्यात आलेले आहे, जेणेकरून विद्यापीठा आपलं महाविद्यालयाला परीक्षा फॉर्म जमा करताना कुठली अडचण व्हायला नको। कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ अक्सर अंसारी BCN न्यूज़ नागपुर।